नमस्कार. बुक्स दॅट स्पीक अंतर्गत बुक रेकमेंडेशनच्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जादुई छायाचित्रांमधील हलती माणसं पहा, 2 मैल लांबीचं चित्र पहा फक्त 3 आण्यात, अशा आरोळ्या ठोकून दादासाहेब फाळके नावाचा जादूगार रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपला पहिला चित्रपट पाहायला बोलावत होता. भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके या असामान्य कलाकाराच्या ह्या अद्भुत आणि गमतीदार गोष्टीत स्त्री भूमिका साकारणारा एक आचारी आणि पहिल्या भारतीय महिला चित्रपट संकलक सरस्वतीबाई फाळके अर्थात दादासाहेबांची पत्नी हे सुद्धा आहेत. तुम्ही चित्रपटांचे चाहते असाल तर दादासाहेब फाळके यांच्या आयुष्याबद्दल, त्यांनी केलेल्या पहिल्या वहिल्या भारतीय चित्रपटाबद्दल असलेली ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. एखाद्या भन्नाट चित्रपटा इतकीच ही कथाही रोमहर्षक आहे. मी हे कशाबद्दल वाचलं सांगते. पुस्तकाचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ॲक्शन, दादासाहेब फाळके यांचा काळ आणि कर्तृत्व. लेखन रुपाली भावे. या पुस्तकांमध्ये इतकी सुंदर चित्रं काढलेली आहेत, ती काढली आहेत सुनैना नायर कांजीलाल. पुस्तक प्रकाशित केलं आहे प्रथम बुक्स. आता ही स्टोरी मुळात इंग्लिशमध्ये प्रकाशित झाली होती, लाईट्स कॅमेरा ॲक्शन, ती पण रुपाली भावे यांनीच लिहिली होती आणि त्याचं मराठीमध्ये रूपांतरही त्यांनीच केलं आहे. हे पुस्तक पण इतक्या सुंदररीत्या लिहिलं गेलं आहे की साक्षात आपल्या डोळ्यासमोर तो पूर्ण काळ उभा राहतो की ज्यावेळी दादासाहेब फाळके यांनी प्रथम चित्रपट बनवण्यासाठी जी काही मेहनत घेतली होती त्यामागचे सगळे कष्ट आपल्याला या गोष्टीतून व्यवस्थित प्रतीत होतात. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा जो 2010 साली परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेला जो चित्रपट आहे, तर त्या चित्रपटाचीही आपल्याला आठवण हे पुस्तक करून देतं. चित्रपट कसे बनले याची एक सुंदर माहिती देणारी ही कथा रुपाली भावे यांनी खूप छान लिहिली आहे. 2 ओळी तुम्हाला वाचून दाखवते. मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरबाहेर उभा असलेला एक माणूस असं ओरडून ओरडून लोकांना बोलावत होता, ऐका हो ऐका, फक्त 3 आण्यांमध्ये 57,000 हलत्या छायाचित्रांचा खेळ पाहायला या, या हो या. तारीख होती 3 मे 1913. बहुतेक लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेले. त्यांना तो माणूस वेडा वाटला. काही जण त्याच्याकडे विचित्र नजरांनी पाहून निघून गेले, काही जण मात्र कुतूहलाने त्याच्याभोवती जमा झाले. तर लक्षात आलंच असेल की या पुस्तकामध्ये 3 मे 1913 ही तारीख ऐकून लोकांच्या मनांमध्ये अनेक अँटेना जागृत झाले असतील. बरोबर आहे, आपल्या भारतातील पहिला मोशन पिक्चर ज्या दिवशी रिलीज झाला तीही तारीख आहे आणि याचं पूर्ण श्रेय जातं दादासाहेब फाळके यांना. तर हे पुस्तक जरूर वाचा. भेटूया अशा वेगवेगळ्या बुक्सचे रेकमेंडेशन घेऊन लहान मुलांच्या गोष्टी आणि आर्टिकल्स ऐकायला. www.booksthatspeak.com.